नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपाचे नेते त्यांचा राजीनामा देखील मागत आहे. अशामध्येच आता मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर वॉक या ठिकाणी जाऊन विश्वास नागरे पाटील यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली आहे. या दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्काराचे आरोप लावण्यात आल्यानंतर नागरे पाटील थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या बोवाळ्या उंचावल्या आहे. विश्वास नागरे पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणतंही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. त्यामुळे नागरे पाटील या प्रकरणाचे गुंतागुंत कशा प्रकारे सोडवतात हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. परंतु या प्रकरणामध्ये आता निश्चितपणे नागरे पाटील ॲक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे राजकीय वृत्तामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर नागरे पाटील हे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते. पवारांच्या भेटीनंतर नागरे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. तर नागरे पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून धनंजय मुंडे यांच्या बलात्काराच्या आरोपानंतर या प्रकरणाला आता महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे राजकीय वृत्तामध्ये एकच चर्चा. मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर नागरे पाटलांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.